महाराष्ट्रातल्या माझ्या लेकरांनो, अगदी रक्ताचं पाणी करून आपण हे स्वराज्य निर्माण केलं. असंख्य मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली, बलिदान दिलं, तेव्हा जाऊन सह्याद्रीच्या निधड्या छातीचा हा महाराष्ट्र निर्माण झाला. शत्रू कोणीही असो, त्याला शिकस्त देण्यासाठी जिद्दीने पेटून उठायचं आणि फत्ते मिळवायची हेच आमची तुम्हाला शिकवण होती आणि आजही असणार आहे. आजही आपल्या समोर मोठं संकट उभं आहे, पण समोर संकट उभं राहिलं की झुंजतो तोच आमचा सच्चा मर्द मावळा. तुमच्यातले असंख्य योद्धे प्राणपणाने लढतायत, झुंजतायत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण त्यांच्या लढण्याला तुमच्या धीराची आणि समजूतदारपणाची साथ मिळाली तरच ही लढाई आपण जिंकणार आहोत. सोबत एक वेगळाच लढा आपल्याला प्रत्येकाला द्यावा लागणार आहे, कारण येणारा काळ तुम्हा प्रत्येकाची कठोर परीक्षा घेऊ शकतो, सामाजिक, आर्थिक आणि भावनिक अशा सर्व पातळींवर. पण आपण सुद्धा वाघाची डरकाळी फोडून संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणारे आहोत याचं भान असू द्या. लक्षात ठेवा, या लढ्यात बेलगाम शौर्यापेक्षा तुमच्या संयमी धैर्याची कसोटी लागणार आहे. आपल्याला प्रत्येक क्षण सावधगिरीने वागायचंय, चिकाटीने झुंजायचंय, एकमेकांना सांभाळून जगायचंय. माझ्या लेकरांनो, ही वेळ तुम्हाला निभावून न्यावीच लागणार आहे, कारण उद्याच्या अनंत आकाशात सुखाचा सूर्योदय अटळ आहे. तर उठा, स्वतःशी प्रण करा आणि म्हणा, आता फक्त जिंकायचं. जगदंब जगदंब.